आता मुंबई उपनगरामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. राज्यामध्ये पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि तळकोकणासाठी येलो अलर्ट जारी. पहिल्याच पावसामध्ये 30 ठिकाणी साचलं पाणी. पालिका प्रशासनाकडून आढावा. विक्रोळीमध्ये नालेसफाईच्या कंत्राटदाराला 25,000 रुपये दंड. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील जुन्या चाळींमधील भाडेकरूंना 11 महिन्यांचं भाडं. म्हाडा एकत्रित देणार, तर वरळी बीडीडीची लॉटरी आठवड्याभरामध्ये निघणार. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान आज 11:05 ते दुपारी 3:05 ब्लॉक, तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान 11:10 ते दुपारी 4:10 ब्लॉक असणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून तयारी सुरू. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची 22 जूनला बैठक होणार. मध्य रेल्वेकडून 2 महिन्यामध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 63.62 कोटींचा दंड वसूल. विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल मेल एक्सप्रेसमध्ये सखोल तपासणी. ठाण्यामधल्या शहापुरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची दडी. परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. ठाणे महापालिका क्षेत्रामधील अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा वीज खंडित. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानंतर प्रशासनाची कारवाई. रणजी क्रिकेटमध्ये निवड करण्याचा आमिष दाखवून 5 क्रिकेटपटूंची 63 लाखांची फसवणूक. मुंबईतल्या दोघांविरोधात मालाड पोलिसांकडून गुन्हा दाखल.